You're listening to ChiniMandi.com podcast. यांत्रिकीकरणातून ऊस शेतीसाठीच्या एका नव्या युगाची सुरुवात. साखर कारखान्यांनी व्याजसह ऊसाच्या एफआरपीची थकबाकी द्यावी. महाराष्ट्रात ऊस गाळप जवळपास पूर्ण अनुमानापेक्षा कमी साखर उत्पादन. 1 एप्रिलपासून 2125 रुपये प्रति क्विंटलने गहू खरेदी करणार योगी सरकार. गगनला भिडणाऱ्या साखरेच्या किमतीमुळे ब्रिटनमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईत वाढ. तमिळनाडूमध्ये पुढील 3 वर्षात ऊस दर 4000 रुपये प्रति टन करणार. केंद्र सरकारकडून एप्रिल 2023 साठी 22 लाख टन साखर विक्री कोटा जारी. फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर कार्यवाहीची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. अशाच काही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या ChiniMandi.com ला आणि युट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.